ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरळप पोलिसांकडून चिकोर्डीतील चोरीचा 24 तासात छडा. 93,000 रुपयांचे दागिने केले हस्तगत. चिकोर्डी तालुका वाळवा येथे फिर्यादीच्या घरात मुक्कामास राहून फिर्यादीच्या घरातील जवळपास 1,00,000 रुपयांच्या दागिन्यांवरती संशयित महिलेकडून डल्ला मारून पोबारा करण्याची घटना घडली. परंतु पोलिसांकडून अवघ्या काही तासाच्या अंतरातच या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात आला. येथील दिलीप नेमगोटा पाटील चिकुर्डे माळवाडी येथे राहावयास आहेत. संशयित आरोपी उषा अशोक चाळके या महिलेकडून 13 रोजी बुधवारी रात्री फिर्यादीच्या घरात मुक्कामास राहून सोन्याच्या दागिन्यावरती डल्ला मारण्यात आला. त्याच्या घरातील 60,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस हार, 30,000 रुपये किमतीचे सोन्याच्या 2 अंगठ्या आणि 5 ग्रॅम वजनाचे व 2 ग्रॅम सोन्याचे 2 टॉप्स, 3,000 रुपये किमतीची 40 ग्रॅम वजनाच्या 2 चांदीच्या मासोळ्या असे एकूण 93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. फिर्यादी दिलीप पाटील यांच्या घरात संशयित आरोपी उषा चाळके हिने तुमची मयत पत्नी माझी मैत्रीण होती, माझे व माझ्या पतीचे भांडण झाले असून मी तुमच्याकडे आज मुक्कामास राहणार आहे असं सांगून मुक्काम केला व जातेवेळी फिर्यादीचे मयत पत्नीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. अशा पद्धतीचे जबाब फिर्यादी दिलीप पाटील यांच्याकडून कुरुळप पोलीस ठाणे येथे देण्यात आले आहेत. तपासादरम्यान संशयित आरोपी महिला उषा अशोक चाळके ही दागिने विक्री करण्यासाठी वारणानगर कडे जात असताना चिकुर्डे पुलाजवळ भोसले वस्ती या ठिकाणी तिला पकडण्यात आलं. तिची अंग झडती घेतली असता चोरलेला मुद्देमाल मिळाला. सदरचा गुन्हा दाखल झाला असून 24 तासात कसोशीने प्रयत्न करून कुरळप पोलिसांकडून उघड करण्यात आला आहे. कुरळप पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख युवराज सरनोबत, राजेंद्र जाधव, सलमान मुलाणी, राहुल पाटील, कौस्तुभ पाटील यांनी पार पाडली आहे.